सोनवणे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात आणि त्यानंतर मग हळूहळू मराठी आणि हिंदीमधून या स्पर्धेचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. सामना सुरू होतोय, या स्पर्धेतला अतिशय महत्त्वाचा सामना. धन्यवाद सर. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक किती पायचा चेंडू अडवतोय तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेले या दोन धाबा. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. बॉलर्स नेम कळवात गणेश षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय. तुमचा अतिरिक्त खेळाडू किंवा बाराव्या खेळाडू असेल तर समालोचक कक्षामध्ये पाठवून द्या. शेवटचा पुकार असेल. सलामी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सलामी जोडीची मैदानामध्ये असणार आहे सागर आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत असणारा राजेश पवार. तर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय गणेश. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येईल. यावेळी पहा अक्रॉस द बॅट खेळून करण्याचा प्रयत्न. पंच आपण पाहतो जेणेकरून जमीनला हात इथे समांतर करतायत. एक अवांतर धावीखाली मैदान मिळेल. या अवांतर धावीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धाबा जर आपण पाहिलं तर धाफलकावरती तीन धाबा. त्या धाफलकावरती धाबा जे इथे नोंदवल्या गेल्यात. सहा षटकांचा सामना जो मैदानामध्ये असणार आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान पा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उडवलाय. सिक्सर किंग युवराज सिंग करंडकाला सलामी देणारा चेंडू. खनखनी षटकार. बिल्कुल एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. टाइमिंग बढ़िया स्वीप किया और स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते भी दर्शनीय स्ट्रोक. मजा आया देखने के बाद. इस तरह से स्ट्रोक खेलेंगे तो मजा आएगा. और गेंद की लाइन थोड़ा सी मिडल लेग स्टंप पर आगे थी. इस बार बल्लेबाज ने भाग लिया था. सुंदर स्ट्रोक. टाइमिंग बढ़ गया और इसी के साथ सिक्सर किंग युवराज करंडक 2021 आप देख रहे हैं. तो बिल्कुल अच्छा आगाज हुआ है. रन संख्या फिलहाल 9 रन बगैर किसी नुकसान के. उसी अंदाज में ये गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी दूसरा छक्का. सिक्सर किंग युवराज करंडक 2021 में सागर के बल्ले से यह दूसरा एक बार फिर छक्का आता है. शानदार बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. टाइमिंग बढ़ गया है और मिडिल लेग स्टंप पर गिनती भाप लिया था बल्लेबाज ने. उसी अंदाज में पिछली गेंद की एक बार फिर अगर देखिए तो कॉपी थी. सुंदर स्ट्रोक. टाइमिंग बढ़िया. बेहतरीन बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज सागर. फिलहाल स्कोर की तरफ जाएंगे. स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. गेंदबाजी करने के लिए गणेश तैयार है. फ्लाइंग स्ट्रीक एक पॉइंट पर खिलाड़ी. गली की तरफ खिलाड़ी एक्स्ट्रा कवर मौजूद. इस बार आगे खेला है. मिड ऑफ के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल होती भी और पीछे खिलाड़ी है. सुंदर फील्डिंग. बढ़िया फील्डिंग का मुजाहरा. 2 रन बिल्कुल मिले हैं दोनों बल्लेबाजों को. लाजवाब बल्लेबाजी. आगे खेल रहे पीछे खेल रहे. दूधारी तलवार है. दोनों के पास काबिलियत बहुत है. और एक बार फिर बल्लेबाज सागर का बल्ला बोल रहा है. 14 के योग पर बल्लेबाजी कर रहे. रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के. एक तरफ राजेश ने अपना खाता नहीं खोला लेकिन गणेश का ये ओवर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गणेश तैयार. पहला ओवर डाल रहे. 6 ओवर का मैच है. ये बेहतर लाइन है. टिप ऑफ टम के बाहर और काफी ऑफ टम गया. चौथी पांचवें स्टम की तरफ गेंद थी. इस गेंद को ऑनसन की तरफ खेलने की कोशिश. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए. ये बेहतर लाइन है. शरीर से दूर रखने की कोशिश. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. जिस तरह से 2-3 बड़े शॉट आए थे उसके बाद में कमबैक करने का प्रयास कर रहे हैं गणेश. दूर वाले इनसे गेंदबाजी करेंगे. कदम का इस्तेमाल किया. हवा में खेलते हुए मिड ऑन का खिलाड़ी है. एक मिड विकेट का खिलाड़ी लेकिन गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी. सुंदर बल्लेबाजी. करारा प्रहार. गेंद बॉडी लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. क्या बल्लेबाजी कर. दगआउट में तालियां बज रही है. सुंदर स्ट्रोक. बहुत ही बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा. पहले ओवर की कहानी देखिए तो पहले ओवर में शानदार बल्लेबाजी करते हुए रन संख्या कुल मिलाकर 19 रन. 19 रन बगैर किसी नुकसान के. बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाज है. रन संख्या कुल मिलाकर 21-21. वरद स्पोर्ट लोनालो एंड टिंग रेसर का धानो रिप्रेजेंट. सिक्सर किंग युवराज करंडक 2021 आप देख रहे हैं. और एक बार फिर सुमित हमारे साथ जुड़ेंगे. पहले ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा. 21 बने हैं. मैग्निफिसेंट. क्या बल्लेबाजी की बल्लेबाजों ने. तर रकी सर आपण पाहिले गेले तर या मैदानावरती जर आपण पाहिले गेले तर पहा अतिशय माती विकेट आहे. त्याचबरोबर खरं तर पाटा विकेट आहे. या मैदानावरती जर आपण पाहिलं गेलं विचार केला जर आपण मैदानाच्या आतमध्ये तर या मैदानावरती जास्तीत जास्त दावा होतात. चालू असणारा सामना आपण निचरून मैदानामध्ये पाहतोय.
एक्वाग्लेज इलेवन चिखली यांच्या विरुद्धात आपण जो मैदानात पाहतो शिवाजी मराठा या दोन संघामध्ये असणारा सामना आहे. योगेश जो गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय मैदानामध्ये येईल. पुणे एंड कोर्टर म्हणून पाते गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. सामना जर आपण पाहिले तसा शिवाजी मराठा संघाला विनंती असणार आहे. या दरम्यान पहा पुढे सरसा चेंडू खेळून काढला जाईल. राजेश पवारच्या बॅट मधून आलाय खनखनी षटकार. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर सोबित की आप बल्लेबाजी करें. आग एक तरफ नहीं आग दोनों तरफ लगी हुई है और दोनों एंड से जब गेंदबाजी हो रहे हैं तो इस बार देखिए इस एंड से हमारे एंड से जब एक बार फिर स्टार्ट हुआ स्वैग से करेंगे स्वागत. स्वैग से स्वागत हो तब गेंद बॉडी लेके बाहर जाते भी. जर आपण मैदानात पाहिलं तर षटकार देखील इथे खेळून काढला जाईल. आणि पहा निश्रोमणे शिवाजी मराठा संघ शेवटचा पोकार असणार आहे. आपला बारावा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. यात्रा पहा अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचलाय. तदनंतर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल असणार आहे. एक चांगलं क्रिकेट प्रशांत आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर पहा षटकार खेळल्यानंतर मोठे फुटके खेळल्यानंतर स्वतःची विकेट इथे सेव्ह केली जाते. त्यानंतर स्वतःची स्ट्राईक देखील इथे चेंज केली जाते. म्हणजे समोरच्या खेळाडूवरती देखील तितकाच विश्वास आहे. आणि उजव्या आणि डावकऱ्यात असणारे कॉम्बिनेशन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बिलकुल. और लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इसका जो फायदा मिल रहा है. और दूसरी तरफ से अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. जो 6 ओवर का मैच है तो अगर पावर प्ले आपके पास है तो उसका फायदा उठाने की जरूरत है. सुंदर बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. अभी फिलहाल स्कोर की तरफ अगर देखें स्ट्राइक रेट अच्छा है इसीलिए स्कोर घोड़े की चाल चलने लगा है. 28 रन. इस बार काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद को थोड़ा सा खड़े खड़े खेलने की कोशिश है. गेंद के पीस तक नहीं थे. ये बहुत अच्छी गेंद थी. शरीर से जितना दूर रखेंगे उतना फायदा होगा. शरीर के करीब डालने की कोशिश करेंगे एक बार फिर आपका नुकसान हो सकता है. रन संख्या 28. ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर योगेश गेंदबाजी कर रहे हैं. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है. खेलने की कोशिश नहीं है. कई बार काफी ऑफ टर्म के बाहर गेंदबाजी. व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता है. अजित पुत्र लीजेंड खिलाड़ी है और फिलहाल अंपायर के तौर पर भी बहुत बड़ा नाम टेनिस जगत में. मैदान के अंदर अगर देखिए तो योगेश थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं शरीर से दूर रखने की कोशिश लेकिन काफी ऑफ टर्म के बाहर जाते हुए. तर नक्कीच सर आपण पाहतो की ज्या फॉर्म मध्ये खरं तर या सीझन मध्ये सागर आंध्रे हे नाव आपण पाहतोय. आणि पहा व्हॉट अ शॉट. जबरदस्त बॅटिंग. हा चढवला इथे हल्ला षटकार. बिल्कुल बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करे. टप्पा करते थे तो थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था लेकिन फिर भी जिस अंदाज से स्वीप किया ऑन साइड की तरफ बहुत सुंदर तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. इस विकेट की बात करें सत्या कर देंगे तो बल्लेबाजों के लिए मदद करने वाली विकेट है लेकिन इस विकेट पर आप अगर थोड़ा ऑफ टर्म के बाहर रखेंगे तो फायदा होगा. शरीर के अंदर जितनी गेंदबाजी होगी ना बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले हैं. तर नक्कीच तर आपण पाहायला गेलं तर या मैदानावरती आपण पाहिले गेलं तर धावींचा पाऊस देखील पडताना आपण पाहायला गेलं तर आणि खरं तर प्रशांत तुमच्यामध्ये माहिती पोहोचवेल. काल खऱ्या अर्थाने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने युवराज सिंग करंडकाचं यश आपण पाहिलं. तब्बल 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक राजांनी ही क्रिकेटची स्पर्धा काल पाहिली आहे. म्हणजे खूप मोठी यशाच्या शिखरावरती विराजित होत नसणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. उलटा चेंडू होता ऑन साईड चेंडूवरती खेळून काढला जाईल. कॉर्नरमध्ये चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. चेंडूला इथे अडवला जाईल. चेंडूची ते फेकी होईल आणि तोपर्यंत पहा इथे घेतलेल्या दोन धाबा आहे. सागर आंध्रेबद्दल जेवढी चर्चा करता येईल सर या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आहे. नेहमीच अनेक वेळा आपण या खेळाडूला खेळताना किंवा देखील खेळताना पाहिलंय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडायला सुरुवात केली आहे. उलटॉस होता पहा नजाकत कल्पकता मैदानात पाहायला मिळाली. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार. एक्सलेंट बैटिंग. सुपर बैटिंग. एक बार फिर आखिरी गेंद पर कही चौका. बिल्कुल आखिरी गेंद पर चौका और दो ओवर की कहानी समाप्त होती हुई. दो ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर बगैर किसी नुकसान के 41. क्या बल्लेबाजी की है दोनों बल्लेबाजों ने. इसीलिए तो कहते हैं कि सूरज के बिना सुबह नहीं होती. चांद के बिना रात नहीं होती. बिन बादल बरसात नहीं होती. और सागर और गणेश सागर और राजेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. अगर 12 गेंदों में 41 रन आपने बनाए हैं तो फ्लाइंग स्टार्ट है. और सबसे बड़ी बात इनके पास ताकत है. इनके पास नजाकत. इससे पहले एक बार फिर ताकत का इस्तेमाल. अभी अगर देखें तो नजाकत के शॉट इस बार शॉट खेला गया. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर दोनों बल्लेबाज कर रहे हैं. एक कदम आगे सोचने की सुमित जरूरत है खास करके गेंदबाजों के लिए. सत्य अच्छी खेल रही है और विकेट से मदद बल्लेबाजों को मिल रही है तो अग्नि परीक्षा बिल्कुल होगी इस वक्त गेंदबाजों की तरफ से. लेकिन सोचना होगा विकेट के बारे में. अगर विकेट नहीं मिलेगा तो परेशानियां बढ़ने वाली है क्योंकि फ्लाइंग स्टार्ट हुआ है. 12 गेंदों में 41. मैग्निफिसेंट बैटिंग. आउटस्टैंडिंग फैबुलस बैटिंग बाय द बोथ बैट्समैन.
लखन को मौका मिला है। बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। स्ट्राइकरन की तरफ अगर देखें तो स्ट्राइकरन पर बल्लेबाज बल्लेबाजी कर राजेश पवार, एक तरफ शानदार बल्लेबाजी सागर की तरफ से हुए है। लेफ्ट हैंडर खब्बू बल्लेबाज सुमित ने बहुत अच्छी जानकारी हमें दी है। तीसरा ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार लखन। ऑफ टाइम के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंदबाज, इसका मैंने जिक्र किया था। स्क्वेयर कट करने के लिए मजबूर करेंगे, कवर ड्राइव के लिए मजबूर करेंगे, तब जाकर बात बनेगी, नहीं तो एक बार फिर इस विकेट पर रन बहुत तेजी के साथ होने वाले, मतलब रनों की बरसात होने वाली है। तर नक्कीच सर, आपण पाहिले तर या खेळाडूबद्दल चर्चा करता येईल। राजेश पवार देखील ज्या फॉर्ममध्ये या सीझनमध्ये आपण पाहतोय कामगिरी करतोय, यावेळी पहा राजेश पवारचं आक्रमण, जबरदस्त प्रहार आणि हाल आहे एक खनखनी षटकार, चौकार माफ करा, शानदार स्ट्रोक, टाइमिंग ज्यादा, आगे गेंदबाजी, अप वॉली बना के एक बार फिर कवर स्ट्रक, कवर के ऊपर से खूबसूरती के साथ खेलते हुए दर्शनीय स्ट्रोक, एक बार फिर बढ़ गया बल्लेबाजी मैदान के अंदर, शरीर के करीब खेल रहे, जितना शरीर के करीब आंखों के नीचे खेलेंगे उतना फायदा होगा। आवाज भी देखिए मीठी आ रही है, ये संगीत जो है मैदान के अंदर बज रहा है। बल्लेबाजों के बल्ले से बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए रन बना रहे हैं, स्कोर बढ़ रहा है तेजी के साथ। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार राइट आर्म ओवर द विकेट लखन। ये अलग है, कारगर है, रचनात्मक, और गेंद बॉल इनके बाहर, वार पे वार, जोरदार प्रहार, और मैदान के अंदर कमाल कर रहे राजेश पवार, शानदार बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए, दमखम वाली क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। जे संघ आलेले आहेत, यानंतरचा होणारा देखील जो सामना आहे तो सामना जो मैदानात असेल टिंगरेस तारका ग्रुप धानोरी अर्थात बरोदर टिंगरेस फाउंडेशन धानोरी यांच्या विरोधात मृत्युंजय कोथरूड दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे रिपोर्टिंग करण्यासाठी संपर्क साधा। षटकार इथे मैदानात खेळून काढला जाईल। पहा राजेश पवार मैदानाच्या मध्ये पण पाहतोय जबरदस्त हल्ला इथे चढवतोय आणि खऱ्यातच पहा प्रशांत सर या खेळाडूचं नावच देखील आहे जो गोलंदाजाच्या गोलंदाजी वरतोय करतोय सपासप वार त्याला म्हणतात राजेश पवार। पुण्याचा स्ट्रायकर तयार, बिलकुल लखन तयार है गेंदबाजी करने के लिए राइट आर्म ओवर द विकेट। ये बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, मजबूर किया बैकफुट पर जाने के लिए। ये जब होता है ना तो गेंदबाज का कॉन्फिडेंस भी बढ़ता है, अंदर से सुकून मिलता है। वो सुकून प्राप्त करना बहुत जरूरी है, रिदम पाना बहुत जरूरी है। एक अच्छा शॉट, उसमें गेंदबाज की कोई एक बार फिर गलती नहीं थी, वो अलग शॉट था, बहुत अच्छा खेले, लेकिन उसके बाद में कमबैक करने की कोशिश लखन भी कर रहे हैं। चंडू डिजिटल में पाता डॉट देखिए पहले मिला था, चौकार खेला षटकार खेल चंडू डॉट गति परिवर्तन के लिए चेंडू आणि पहा इथे थोडंसं मात्र लाइन पासून थोडासा भरकटला लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू आपण देखील मैदानात पाहतोय माती विकेट आहे इथे गोलंदाजाला देखील संधी असणार आहे। तुम्हाला या मैदानावरती खऱ्यातच जर पाहिलं तुमच्या क्षमतामध्ये असेल तुमच्यामध्ये जर ताकद असेल तर तुम्ही या मैदानावरती निश्चितपणे वर्चस्व गाजू शकता। आज आपण पाहतोय जुनिअर या स्पर्धेचा असणारा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने आमचे सागर जुनिअरकर त्याचबरोबर तुमचे रिंकू उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे व्हॅली सर देखील उपस्थित आहेत। सरांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। इथे पहा चेंडू आम्ही खेळलाय परफेक्ट बॅट वरती चेंडू येऊ शकला नाही आणि पहा पहिला फलंदाज मैदानामध्ये इथे बाद झालाय राजेश पवारच्या रूपाने संघाला पडलेला आहे पहिला खिंडार। पहिला फलंदाज आपण पाहतो चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला बाद होताना राजेश पवारचं एक चांगली वादळी खेळी चांगली सुरुवात देखील मैदानामध्ये झाली आणि पहा मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर निचरूने पहा राजेश पवारच्या रूपाने एक विकेट देखील इथे येते। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर आता राजेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल जगदीश जाधव जो आता मैदानामध्ये दाखल झालाय। एक चांगली बॅटिंग करून आपण पाहतो म्हणजे राजेश पवार जो मैदानामध्ये पास झालाय 17 धावेची एक मोठी चांगली सुरुवात देखील मात्र या खेळाडूने करून दिली। तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असणार आहे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज लखन इथे मैदानामध्ये तयार असेल। अगदी जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार स्ट्राइकवर असताना फलंदाज आपण पाहतोय सागर डावकृत असणारा एक विध्वंसक आणि आक्रमक खेळाडू सागर स्ट्राइकवर तयार। या दरम्यान पहा चेंडूला फक्त उडवण्याचा प्रयत्न धावेसाठी मैदानामध्ये पहा जगदीशने मात्र इथे नकार कळवला एक चांगलं कॉल म्हणावा लागेल जगदीशच्या माध्यमातून। षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जाईल इथे तिसरं तीन षटकांचा खेळ इथे संपला तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती मी तुम्हाला घेऊन जाईल। धापलका जर विचार केला धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 52 धावा एक चांगली सुरुवात निश्चितपणे म्हणेल की तीन षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 16 सरासरीने धावाच्या मैदानामध्ये बनवले जात आहेत। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आता पाहायच्या मैदानामध्ये कोणाला इथे आमंत्रण देखील केलं जाईल। सामना जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर निश्चितपणे दोन्ही संघ तगडी ताकदवान असणारे दोन्ही संघ आहेत। एका दिवशी शिवाजी मराठा अर्थात जॉन 11
तर दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर दुसरा संघ जो मैदानामध्ये आहे एक्वाग्लेज 11 चिखली या दोन संघांमध्ये असणार आहे सामना। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू असणार आहे असेल तर विंदे असणार आहे, खेळाडूंसाठी पाणी घेऊन जा। तीन षटकानंतर आपण कंपल्सरी ड्रिंक ब्रेक देखील ठेवलेला आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी देखील तरी थोडंसं स्टेज सज्ज राहायचं आणि पाहुणा आलेला आहे, त्या पाहुण्याला सन्मानाने बसू द्या, त्याला त्रास करू नका। सगळ्यापर्यंत मॅच दिशेने आपण पाहतो, मैदानाच्या जर आपण पाहिलं गेलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर आपण मैदानामध्ये पाहिले तर आता पहा चौथं षटक मैदानामध्ये असणार आहे आणि चौथं षटक जे मैदानाच्या मध्ये घेऊन येईल चिराग जो गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे। सामना जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर निचरवणे पहा गोलंदाज तयार चिराग या दरम्यान पहा जमीन समांतर फटका तिकडून काढला जाईल, लॉंग ऑन लॉग ऑफच्या मधोमध खेळला चेंडू असेल, क्षेत्ररक्षक इथे पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवू शकला नाहीये आणि पहा अजित सर इथे कळवत आहेत एक खणखणी चौकार। चार धावा इथे मैदानामध्ये मिळतील, या चार धाव्यांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल। धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 56 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात। सिक्सर किंग युवराज सिंग करंडकाचे आपण पाहतोय आजचे गेस्ट व्यासपीठावरती आलेले आहेत आणि त्यांचं देखील मी स्वागत करेल। बिलकुल व्यासपीठावरती आपण हनुमंतरायाचं आगमन झालेलं पाहतो आहे। मैदानावरती जर बघितलं तर मैदानावरती खूप चांगला क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं, एक गडी बाद झाला एक मोहरा या ठिकाणी गारद करण्यामध्ये यश मिळाले आणि तिथून आता धावांचा ओघ थांबत नाही आहे। या वेळेला ऑन साईडला चेंडू खेळला मिड विकेटच्या दिशेनं जातोय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक एकच धाव मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या वाढते। एकूण विचार केला तर 57 धावा झाल्यात। सुमित आमच्याबरोबर आहेत स्कोरर, तर सुमित सोनवणे या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहेत आणि खूप चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट सिक्सर किंग्ज युवराज करंडक 2021 पाहिलं, दर्जेदार क्रिकेट आहे। दोन दिवस सुमित तुम्ही खूप चांगला अनुभव या ठिकाणी सांगितलात, खूप रोचक असे सामने म्हणजे 3-1, 1-3 अशी समीकरणं असलेले सामने झालेत। आज देखील तशाच प्रकारचं क्रिकेट आपल्याला अपेक्षित आहे। नक्की सर, आपण पाहिलं गेलं तर दोन दिवसाचं जो वातावरण आपण पाहिलं थोडंसं गरम वातावरण होतं, आज थोडंसं आपण पाहिलं गेलं तर क्लायमेट जर आपण विचार केला या दरम्यान पहा एक जबरदस्त बॅटिंग, सागर मात्र आता थांबवणं इथे सागरला खूप अवघड झालंय, हा खेळला इथे षटकार अतिशय सुंदर कामगिरी म्हणजे फुलटॉच चेंडू आहे तर फुलटॉच चेंडूवरती खरपूस समाचार। असं म्हटलं जायचं की जीवनात दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण। क्रिकेटमध्ये फुलटॉस आलेला चेंडू कधी वाया घालवायचा नसतो, त्यावरती खरपूस समाचार घेतलाय आणि मिडविकेटच्या दिशेनं या चेंडू ठेवलेला आहे। एक इन्फॉर्म बॅट्समन कशाप्रकारे बॅटिंग करतो, आपल्या भागातले सर्व प्रकारचे फटके कसे घेतो त्याचं प्रत्यक्षित आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नक्की सर, आपण पाहतो की पहा इथे सागर आंध्रे, मी तुम्हाला सांगितलं की या सीझनमध्ये ज्या फॉर्ममध्ये सागर आंध्रे मात्र बॅटिंग करतोय त्यांनी संपूर्ण खऱ्यातून जर पाहिलं गेलं तर धुमाकूळ घालायला देखील या खेळाडूंनी सुरुवात केली आणि या मैदानावरती देखील मात्र पहा त्यांनी आपले रंग उधळायला सुरुवात केली। षटकार इथे लगावला जाईल, संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल। धावलकावरती धाव आहेत 63 धावा, चिराग आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करेल, पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, दुसरा चेंडू डॉट, तदनंतर घेतलेली सिंगल आणि तदनंतर खेळलेला षटकार आपण देखील मैदानामध्ये पाहिला। गोलंदाज तयार पण आता पाहिजे, शॉर्ट पिच चेंडू होता, अक्रॉस द बॅट करून घेण्याचा प्रयत्न मात्र होईल, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूवरती पोहोचला, चेंडूला अडवेल, सिंगल तर घेतली गेली दुसऱ्या धाव्याचा खेळाडू मात्र चेंडू सोबत इथे खेळत राहिलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये पहा अक्षरशः दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात। एक जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये पहा जबरदस्त दोन्ही संघांमध्ये असणाऱ्या दोन्ही खेळाडूंमध्ये असणारा ताळमेळ, दोन धावा इथे घेतल्या गेल्यात, 65 धावा धावलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्यात। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा तयार, खोलबट टप्प्याचा चेंडू असेल, कॉ कॉर्नरमध्ये चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, सिंगल इथे घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी, यावेळी मात्र जगदीश नकार कळवतोय, एका धावेवरती समाधान देखील असणार आहे आणि एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 66 धावा। प्रशांत सर, खऱ्यातून तुमच्याप्रती माहिती पोहोचवेल, काल सामना क्वार्टरफायनलचा सामना देखील आपण पाहिला, दोन चेंडू 10 धावेची गरज असताना षटकार देखील लगावला, एक चेंडू 4 धावेची गरज असताना चेंडू अगदी मारला गेला परंतु धावा पूर्ण होऊ शकला नाही। परवाचा सामना पहिल्या दिवसामध्ये पाहिला, पराग औरंगे जो काही दिवस गाजवला तो अक्षरशः अफलातून दिवस गाजवला, ज्या खेळाडूंनी मैदानामध्ये पहा 3-4 चेंडू 22 धावेची गरज असताना संघाला विजय मिळून दिला, 3 चेंडू 18 गरज असताना विजय मिळून दिला, काय बॅटिंग मात्र पराग आवरणी केली, त्याबद्दल चेंडू सर आज काय वाचा वातावरण थोडंसं दमट आहे त्याबद्दल काय सांगाल? निश्चित यानंतर मात्र मी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्युंजय कोथरूड संघाच्या संघाने केली विनंती करतोय, आपण प्लीज फॉर्मॅलिटीसाठी व्यासपीठावरती या,
मृत्युंजय कोथरूड टिंगरे सरकार यानंतर होणारा मॅच आहे. अपेक्षा तर पुन्हा एकदा सुमित तशाच प्रकारची असेल. चांगले सामने झाले की क्रिकेटचा दर्जा म्हणजे टूर्नामेंटचा दर्जा वरती जातो. 1 लाख प्रेक्षकांनी कालचा दिवस मी सुद्धा रात्री येत असताना अपडेट घेतले तर 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक जेव्हा स्पर्धा बघतात त्याची उत्सुकता आहे. प्रेक्षकांमध्ये आहे, खेळाडूंमध्ये आहे, पुणेकरांमध्ये आहे, टेनिस जगतामध्ये हे तर दिसतात. मैदानामध्ये जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. मृत्युंजय कोथरूड आणि टेंगरे सरकार दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, प्लीज आपण समालोचन कक्षाकडे यायचं. धावपलका धावांचा विचार केला तर आपण पाहतोय धावलकावरती 66 धावा, धावलकावरती धावा जन्म झाले. जास्त स्टार्ट मैदानामध्ये आपण पाहतोय मिळाला आहे, कारण या मैदानावरती आपण पाहिलं तर 6-6 षटकांमध्ये कमीत कमी 80+ धावा इथे होणं गरजेचं आहे. आणि त्या खऱ्यातनं जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर त्या पद्धतीने धावा देखील इथे बनवले जात. आणि सुमित आत्ता बघा 66 धाबा आहेत, 2 ज्यावेळेस षटकं आपण पाहिली तर 41 धाबा होत्या. धावांचा ओग वाढला आहे, तो कमी होत नाही. आता इथे ब्रेक कधी लागू शकतो जर तुम्ही विकेट घेतलं तर. देखिए इस मुकाबले की बात करें तो एक बार फिर विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा. जैसे कि 6 ओवर का मैच है, 20 ओवर का मैच है, विकेट गिरते तो मोमेंटम गेंदबाजों की तरफ जाता है. फिलहाल मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है, उसको छीनना होगा गेंदबाजों को. एक विकेट से तो बात नहीं बनेगी, मैच बनाने के लिए आपको विकेट लेने होंगे. नहीं तो ये आने वाले जितने ओवर है कम से कम अगर देखिए तो ओवर या 4 ओवर मतलब 12 गेंदें अभी भी बाकी है. 80 के पार जाने का मौका बल्लेबाजों के पास है और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए सुमित अच्छी बात क्या है, सेट बल्लेबाज उनके पास है. तर नक्कीच आपण पाहिलं की तो दोन्ही खेळाडू सेट झालेले आहे. त्याचबरोबर आपण सागर आंध्रेचा विचार केला, ज्या पद्धतीने मात्र तो बॅटिंग करतोय, पर्सनल कोर्स त्याचा पाहिलं तर 41 धावींवरती तो मैदानामध्ये खेळतोय. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं गेलं तर या मैदानावरती 3 अर्धशतक देखील पूर्ण करणारे खेळाडू आपण पाहिलेत. पराग अमरगण या स्पर्धेतील पहिले अर्धशतक पूर्ण केलं. काल देखील मात्र ओमकार आणि सुशांत रायगडचे खेळाडूंनी देखील अर्धशतक ठोकली. आज मैदानात पाहिजे गोलंदाज तयार, मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न इथे झाला. यावेळी अक्रॉस द बॅट प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि क्षेत्ररक्षण जर आपण मैदानामध्ये पाहिलं, 5 डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, हे सजवलेले क्षेत्ररक्षण देखील आहे. परंतु सागरच्या बॅटमध्ये पहा प्रत्येक फटका आहे, त्या फटके आज इथे मैदानामध्ये बाहेर काढणं गरजेचं आहे. बिलकुल, एक बार फिर गेंदबाज के लिए भी चॅलेंज रहेगा, सेट बल्लेबाज उनके सामने, तो एक बार फिर अच्छी लाईन और लेन के साथ गेंदबाजी करने की जरूरत. ओ स्विंग एंड मिस, सवाल तो पूछा लेकिन विकेट कीपर से कोई मदद नहीं थी. इस तरह से सवाल भी पूछ सकते हैं. जोरदार फील, एक्साइटमेंट है, विकेट चाहिए. लेकिन अंपायर भी देखे, एक्सपीरियंस अंपायर है. सुंदर गेंदबाज है, बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. सेट या बल्लेबाज को आप गेंदबाजी कर रहे हैं तो लेंथ अच्छी है. पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर बिंदी है. फिलहाल स्कोर 66, 1 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. एक अच्छा ओवर घटता हुआ गेंदबाजों के लिए. ये थोड़ा अलग गेंदबाज ने मजबूर किया कुछ अलग करने के लिए. सफलता नहीं मिल रही, कामयाबी नहीं मिल रही बल्लेबाज को. लाजवाब गेंदबाजी कर रहे. ब्रेक लगा, पानी जलपान के बाद एक बार फिर मैदान के अंदर चला गया था पानी. और एक बार फिर इस मैच में थोड़ा सा पलट मार आया और बदल गई कहानी बदल गई है गेंदबाज के फेवर में जाती हुई. तो निकी जब पहा थोड़ी जिन पहले गए थोडासा जो काही ब्रेक मिळाला त्या ब्रेकनंतर मात्र पहा धावा रोखण्यामध्ये खेळाडू इथे यशस्वी ठरत आहेत. आणि या काळामध्ये जर आपण पाहिले प्रशांत सर की या काळामध्ये जर आपण पाहिलं तर या टेनिस क्रिकेटच्या अलीकडचं जर आपण पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकणारे गोलंदाज इथे प्रेक्षकांची मनं जिंकतात. विकेट घेणारा गोलंदाज किती कधी वर्चस्व गाजू शकत नाही. यावेळी पहा मोठा फटका खेळून काढला जाईल, चेंडू हवेत असेल, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खेळला जातोय. चेंडू पोहोचलाय अगदी सीमारेषेच्या जवळ आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. हा चौकार बिल्कुल इस बार अच्छा क्या किया बल्लेबाज ने. अपनी जगह पर खड़े खड़े खेल रहे थे, कदम का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे और गैप में खेले. सुंदर स्ट्रोक, ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है बल्लेबाज सागर की तरफ से. अपने कुल मिलाकर 45 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं और 18 गेंदों का सामना किया. शानदार बल्लेबाजी करते हुए 70 रन, 1 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. पिछले 3 स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय जी सूरजजी गायके देखील कुठे असतील त्यांना विनंती असणार आहे संपर्क साधा. आपलं देखील मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाज पाहिजे पुन्हा तयार असेल. लखन उजेत्र मारा करतोय. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळून काढला जाईल. चेंडूने फक्त उंची घेतली आहे. यावेळी चेंडूमध्ये पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये पहा अशा चुका तुम्ही केल्या मात्र प्रतिस्पर्धी संघासाठी हा बोनस आहे. आणि सेट झालेल्या खेळाडू तुम्ही अशी संधी दिल्या तर सेट झालेल्या खेळाडू मात्र तुम्हाला सोडणार नाही. बिलकुल आपले सही कहा, क्योंकि सेट बल्लेबाज आपले 50 की तरफ बढ़ रहे अर्धशतक की तरफ. 3 रनों की जरूरत है अर्धशतक के लिए. तो फिलहाल क्या चौथा अर्धशतक बनेगा वो देखने वाली बात है. रन संख्या फिलहाल 72 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए एक्वागलीज. स्ट्रोक अच्छा है बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेलते हुए गेंद लॉन्ग ऑन की तरफ जा रही है. जब तक इस गेंद को लॉन्ग ऑन के खिलाड़ी फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल लिया
आखिरी गेंद पर है सिंगल, कुल मिला करण सिंह किया 73, एक विकेट का नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए एक्वा ग्लिच चिकली महेश कालूजे पाटिल इनकी टीम है। और एक बार फिर 48 पर बल्लेबाजी कर रहे सागर, जिन्होंने 20 गेंदों का सामना किया है। जगदीश पाथ पर बल्लेबाजी कर रहे और अब जाकर राजेश की बात, राजेश ने भी अच्छी पारी खेली, पहले विकेट के लिए बहुत ही अच्छी साझेदारी बनी है। मैं विनती करना चाहता हूँ मृत्युंजय कोथरूड टीम के कप्तान और टिंगरे सरकार टीम के कप्तान, प्लीज आप आइए क्योंकि फॉर्मेलिटीज को पूरा करना है। 6 ओवर का खेल है, 1 ओवर आना बाकी है और फिलहाल स्कोर की अगर बात करें 73-1 किस दम पाहतोय 73 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवली गेलेली आहे। त्यानंतरचा देखील होणारा सामना जो आपण मैदानात पाहणार आहोत मृत्युंजय कोथरूड यांच्या विरुद्ध टिंगरे सरकार ग्रुप धानोरी अर्थात भरतदादा टिंगरे सोनोडेशन धानोरी या दोन संघांमध्ये होणारा सामना। दोन्ही संघ खूप तगडे ताकदवान नंतर यांना त्याच्या सामन्यामध्ये भेटताना पाहायला मिळतील, त्यामुळे दोन्ही संघाचे असणारे कॅप्टनने विनंती करेल आपण या आपले टी शर्ट घेऊन जा, त्याचबरोबर फोटो सेशनसाठी एक डाव संपल्यानंतर आपण कंपल्सरी टॉस उडवणार आहोत। जे काही या स्पर्धेचे नियम आहेत ते अतिशय कडक शिस्तीचे नियम आहेत, त्यामुळे नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे। बिल्कुल आपने से कहा डिसिप्लिन के साथ, क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमैन, जेंटलमैन लोगों का खेल है तो डिसिप्लिन का होना बहुत जरूरी है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, 6 गेंदों का खेल अभी भी बाकी है, बॉल मैदान के अंदर जा रही है। 48 पर बल्लेबाजी कर रहे सागर, फिलहाल 3 अर्धशतक बने, ये चौथा हो सकता है अगर 2 रन बनाएंगे तो, लेकिन बहुत करीब है। शानदार बल्लेबाजी की सागर ने आज, तर नक्कीच आपण पाहिले तरी या मैदानावरती आपण पाहिले गेले तर सुरुवातीच्या काळामध्ये पाहिले तर माती विकेटवरती जास्त जास्त गोलंदाजांनी वर्षस्व गाजवलं, परंतु पहा हे विकेट बनवत असताना खऱ्या जर आपण पाहिले तर ज्यांनी मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा असतील त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये माती विकेट ज्यांनी तयार केलं असे स्पेशलिस्ट लोक मात्र या विकेटसाठी त्यांना आमंत्रण दिलं, त्यांच्या माध्यमातून हे विकेट तयार करून घेतलं आहे। म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकाची दखल जर पाहिलं गेलं तर अतिशय बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष देऊन हे क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन होतंय सर। बिलकुल, दुसरी बात तो अभे पहिले सत्र की बात आज के दिन की, मैंने देखा कि सिक्सर किंग टूर्नामेंट का नाम है, बहुत सारे सिक्सर आ रहे हैं, परफेक्ट विकेट बनाई गई है बहुत ही बेहतरीन तरीके से। और नीलेश उर्फ बंटी का कौड़े और सुनील रेड्डी, बहुत सारे जो आयोजक है वो भी बहुत खुश हो जाएंगे, जिस तरह से नाम भी अच्छा है काम भी बहुत अच्छा होता हुआ मैदान के अंदर। गुलंदा सैयार यावेळी पहा शॉर्ट पिच नव्हतं मैदानामध्ये, गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडला, चेंडूने थोडीशी उसळी देखील घेतली, चेंडू कट देखील थोडासा झाला, असे चेंडू इथे टाकणं आता गरजेचं आहे कारण शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकणे ते गरजेचं आहे आणि पहिल्या चेंडूतून मैदानामध्ये डॉट आपल्याला जो पाहायला मिळाला। चिराग पुन्हा तयार असेल, यावेळी पहा मोठा फटका खेळून करण्याचा प्रयत्न, थरम्यानचा क्षेत्ररक्षक पहा इथे चुकी करतोय, सिंगल तर घेतली गेली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील झाला आणि पाहता पाहता चेंडू सीमारेच्या जवळ, चेंडूला आपण पाहतोय मैदानामध्ये अडवला जातोय आणि 3 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या गेल्या तरी टाळ्यांच्या गजरामध्ये जेवण इथे स्वागत देखील करूयात या खेळाडूचं, परंतु धावाची संधी असेल जगदीश मैदानामध्ये पाहायचंय, इथे बाद झालाय परंतु पंचांच्या निर्णयाची वाट देखील आपण या मैदानावरती पाहणार आहोत। खऱ्यातच जर पाहिलं गेलं तर त्या पलीकडे सर आपण पाहिलं तर स्पर्धेतील चौथं अर्धशतक देखील पूर्ण होतंय, निर्णयाची वाट तर पाहिली जाईल, हा चौकार आहे की काय त्याच्यावर देखील थोडीशी चर्चा होणार आहे, पंच थोडीशी चर्चा देखील इथे मैदानामध्ये करतायत, थोडीशी चर्चा मैदानामध्ये सुरू आहे। अमर साठे सर आणि अजिजी पुत्रांसर खऱ्या दोन्ही एक मुंबई परिसरातील नावाजलेले खेळाडू, दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिले तर पहा तिसऱ्या पंचाची मागणी इथे मैदानामध्ये केलेली आहे, चौकार आहे की नाही याच्यावरती थोडीशी चर्चा देखील मैदानामध्ये होईल। स्पर्धेच्या आयोजनाच्याबद्दल खऱ्यातून जर पाहिलं गेलं तर पहा असं म्हटलं तर 5 बोटं एकत्र केल्यानंतर वज्रमूट तयार होते, तसेच हे 5 आयोजक त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस लोणावळा सिंह माद्री नितीश रूप बंटीभाव कोवडे सुनील रेड्डी सूरज गायके हेमंत लोखंडे दिनेश शिंदे त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर भरतदादा टिंगरे या सर्वांच्या मित्र परिवाराच्या वतीने या सर्वांच्या आयोजकाच्या वतीने आयोजित झालेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे। आणि पहा इथे मैदानामध्ये पंचाने कळवलं देखील तिसरा पंच हा चौकार असणार आहे, 4 धावा इथे मिळतील आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होईल सागर आंध्रेचं, पहा स्पर्धेतील चौथं अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय सागर आंध्रे, जबरदस्त बॅटिंग सागर आंध्रेच्या माध्यमातून, बिल्कुल बहुत ही सुंदर बल्लेबाजी, इनके पिटर में जितने शॉट थे इनका इसका इस्तेमाल हुआ, और कहते हैं कि रन बनाने के मौके होते हज़ार लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार, पूरे 3 दिन में 4 अर्धशतक आए हैं, सिक्सर किंग टूर्नामेंट का नाम है। युवराज कर्नाटक आप देख रहे हैं तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट आज के दिन का होता हुआ, शानदार बल्लेबाजी। कुलदास सैय्यार अपन पाते पर तैयार असणार मैदानाच्या आतमध्ये, चिराग राउंड द विकेट इथे मारा करेल, हा चेंडू पुन्हा येतो, पहा या चेंडूची ते गरज आहे कारण ज्या पद्धतीने धावा इथे मैदानामध्ये बनवल्या गेल्यात ज्या पद्धतीने मात्र पहा इथे मैदानामध्ये धाव्यांचा डोंगर उभा केला गेला, 77 धावा धापलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्यात, असे दोन्ही खेळाडू जर मैदान पाहिजे चांगली सुरुवात मैदानामध्ये करून दिली सागर आंध्रे, ज्या पद्धतीने मैदानामध्ये पहा एका बाजूने खिंड लढली त्याच्या बॅटच्या भात्यामधून धावा देखील आल्या,
पुढे सरचा चेंडू खेळून काढला जाईल लॉन्ग ऑफ मध्ये चेंडू जाईल सीमारच्या बाहेर षटकार क्लास क्लास बल्लेबाजी मैदान के अंदर कदमों का इस्तेमाल गेंद के पीस तक पहुंचे उसके बाद में ज्यादा गेंद ऊपर नहीं चली गई फ्लैट खेले हैं टाइमिंग बढ़िया सर सीधा था शरीर का संतुलन था जैसे कि किसी किसी किताब से ये शॉट चुरा लिया है बहुत बेहतरीन ऐसा लग रहा है कि किसी होटल में बैठे हुए हैं और कोल्ड ड्रिंक सामने है और स्ट्रॉ डाल के एक बार वो कोल्ड ड्रिंक पी रहे हैं एफर्टलेस बल्लेबाजी मैग्निफिसेंट बैटिंग नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये पहा इथे अक्षरशः तो गोलंदाजावरती तुटून पडलाय त्याच्या बॅटच्या माध्यमातून मात्र जास्ती असं धावा देखील इथे येत आहेत आणि पुन्हा एकदा पहा मिड विकेटला चेंडू उडवलाय चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार शानदार बल्लेबाजी इनको रोकना नामुमकिन हो रहा है एक बार फिर दे दनादन बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज सागर स्कोर देखिए घोड़े के चाल चल रहा है तेजी के साथ आगे बढ़ता हुआ फिलहाल इस बार दो छक्के आए हैं अब 90 की तरफ जा रहे मतलब 100 की तरफ जाने की कोशिश कर रहे हैं गेंद कितनी शेष है वो भी देखा जाएगा फिलहाल ये आखिरी गेंद शेष है लेकिन दोनों के लिए विशेष है अब 89 for 1 89 for 2 मैग्निफिसेंट बैटिंग बाय सागर तो नक्कीच आपण पाहणार आहोत आतापर्यंत लागोपाठचे तीन चौकार देखील खेळले गेलेत लागोपाठचे तीन विकेट अजूनपर्यंत होऊ शकले नाही लागोपाठचे तीन षटकार देखील अजूनपर्यंत कोणी खेळले नाहीत पाहिजे या स्पर्धेतील पहिले लागोपाठचे तीन षटकार खेळणारा हा खेळाडू सागर आंध्रे इथे ठरेल का याच्यावर देखील सर्वांच्या नजरा आहेत लागोपाठचे दोन षटकार ते खेळले गेलेत फुलटा चेंडू होता मोहात पडला परंतु बॅटवरती मात्र परफेक्ट मिडल चेंडू इथे होऊ शकला नाही सिंगल तर घेतली गेली दुसरा धावेचा प्रयत्न देखील इथे होईल आणि मैदानाच्या आतमध्ये इथे पहा दिवसा ढवळ्या केली गेलेली ही चोरी तिसऱ्या धावेची देखील इथे मागणी असेल परंतु ही चोरी सर कुठल्या पैशाची नाही ही चोरी कुठल्या दागिन्याची नाही ही चोरी आहे इथले धावेंची कारण धावांसाठी धावा धावा असेल पहिला डाव इथे संपला गेला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावलका जर विचार केला धावलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 91 धावा 92 धावेचं टार्गेट असेल ते आता खेळाडूंना विनंती असणार आहे पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत नियम पोहोचवेल जे काही नियम तुम्ही आपण केलेले आहेत ते नियमांचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावंच लागेल जे काय प्रेसपर्यंतचे नियम केलेत त्या नियमांचं तुम्हाला पालनच करावं लागेल ही क्रिकेटची स्पर्धा आहे ही सिक्सर किंग युवराज सिंग करंडकाची ओळख आहे इथे नियमाची चौकट जी आखून दिली आहे त्या चौकटीमध्ये तुम्हाला या स्पर्धेचं शिस्तीने पालन करावं लागणार आहे यानंतरचा होणारा सामना टिंगरे सरकार ग्रुप धानोरी अर्थात भरतदादा टिंगरे फाउंडेशन धानोरी यांच्या विरोधात मृत्युंजय कोथरूड दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती आहे की आपण दोन्ही टीमच्या सारे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे बिलकुल लेकिन स्कोर की तरफ जाएंगे इस वक्त एक्वाक क्लीज चुकली टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 91 और जीतने के लिए 92 रनों की ज़रूरत है एक बहुत बड़ा टोटल बनाया है उसमें सागर की शानदार बल्लेबाजी क्या कमाल की बल्लेबाजी की देखिए जिस तरह से आज गणेश ने पहला ओवर डाला था 21 रन खर्च के और ज़्यादा इनको विकेट नहीं मिले योगेश एक ओवर 20 रन महंगे साबित हुए लगन के दो ओवर में 18 रन आए एक विकेट इनको मिला चिराग के दो ओवर में 32 मेला यहाँ लूटा गया और चिराग के ऊपर हमला हुआ बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी सागर द्वारा जैसे कि राजेश ने 17 रन बनाए पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी सागर आंध्रे के साथ और सागर ने टूर्नामेंट का एक चौथा अर्धशतक बनाते हुए 26 गेंदों में 66 रन बनाए जगदीश 5 रन बना के एक बार फिर रन आउट हुए और बढ़िया बल्लेबाजी बल्लेबाज सागर द्वारा अब 92 रनों की जरूरत है आएगा मजा लेकिन इससे पहले कि ये एक बार फिर ये देखिए बहुत ही अच्छा नजारा है ये जिस तरह से बल्लेबाज आए थे फील्डिंग करने वाली टीम जिस तरह से आई थी उसी अंदाज में दूसरी टीम जो फील्डिंग करने वाली वो मैदान के अंदर जा रही है ये अच्छी बात है डिसिप्लिन के साथ खेल चल रहा है तो नक्की सर्व पाले तुम्हें महत्ति पूर्वी कुठली चांगली गोष्ट करता असताना चांगली सुरुवात ही आपल्यापासून सुरुवात करावी लागते आणि पहा ज्यावेळेस मात्र पहिला दिवस सुरू झाला पहिल्या दिवसामध्ये चुकी झाली लोणावळा संघाकडून आयोजकांचा संघ होता बंटी भाऊने सूचना केली की आयोजक जरी असतील परंतु ते मैदानामध्ये खेळाडू आहेत इथे चुकीला माफी नाही पहिल्याच दिवशी आयोजकांना पॅनल्टी स्वीकारावी लागली पॅनल्टीला सामोरं जावं लागलं हे आहे क्रिकेट खूप छान म्हणजे स्वतःपासूनच सुरुवात करायची तर ते या ठिकाणी निश्चितच नितेशुल्प बंटी कवडे सुनील रेड्डी सुरेश गायके हेमंत शिंदे भरतदादा टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली खूप सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 1 लाख आता पुन्हा एकदा तो विषय काढणं फार गरजेचं असेल तिकडेही जाणार आहे तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती करतोय आज स्पर्धेच्या निमित्तानं टिंगरे सरकार मृत्युंजय कोथरूड दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज विशाल कांबळे एक लेजंड खेळाडू टेनिस जगतामधले या ठिकाणी दाखल झाले त्यांचे स्वागत असेल स्वराज्य चषकाच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं होतं त्यावेळेला विशाल कांबळेंच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली होती आणि त्यांनी समर्थपणे पेलवली मैदानातला सामना सुरू होते 92 धावांचं आव्हान ठेवले गेले
चला विनंती असणार आहे टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघाला आपण जिंके मैदानात विनंती करणार आहे. आपण देखील जर आपण मैदानात पाहिलं तर जिंकणं पहा क्षेत्र शिंकण्यासाठी खेळाडू मात्र इथे सज्ज देखील असणार आहेत. सामना जर आपण मैदानात पाहिला यानंतरचा होणारा सामना मृत्युंजय कोथरूड यांच्या विरोधात टिंगरे सरकार ग्रुप धानोरी अर्थात भरतदत्त टिंगरे फाउंडेशन धानोरी या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघांना देखील विनंती असणार आहे. आपण देखील टॉससाठी यायचं आहे. मैदानात असणारे प्रेक्षक त्यांना देखील विनंती करेल. आपण देखील मैदानाच्या बाहेर या. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये जर आपण विचार केला एकूण टार्गेटचा जर विचार केला 92 धाव्यांचं टार्गेट असणार आहे आणि या 92 धाव्याचं टार्गेट देखील इथे पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी जी मैदानामध्ये दाखल होती. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिले मैदानाच्या आतमध्ये जिमणे घेऊन येईल सलमान शेख. मृत्युंजय कोथरूड संघाच्या संघटनेला विनंती असणार आहे. आपण टॉससाठी यायचे कॅप्टन. सलामीची जोडीची आपण पाहतोय मैदान दाखल झाली आहे. सामना आपण मैदानामध्ये पाहतो निजरवाने दुसऱ्या डाबाला देखील त्याची सुरुवात होईल. सामना जर आपण मैदानामध्ये पाहिला तर अतिशय दोन्ही संघ तगडे आणि ताकदवान असणारे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ समोरासमोर मैदानात भिडतील. 91 झाल्यात 92 धाव्याचा टार्गेट आहे. चालू असणारा सामना देखील आपण मैदानामध्ये पाहिला तर एक्वा ग्लिज चिखली यांच्या विरुद्ध आपण पाहतो शिवाजी मराठा वॉरियर्स या दोन संघांमध्ये असणारा सामना. षटक क्रमांक पहिले आपण पाहतोय मैदानामध्ये घेऊन आलाय सलमान शेख जो षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येईल. तर स्ट्राईकवर असणारे फलंदाज ललित आणि त्याच्यासोबत जॉनी आणि ललित ही सलामी जोडीच्या मैदानामध्ये असणार आहे. सामना इथे सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू पहा इथे चेंडू टप्पा पडला. टप्प्या पडल्यानंतर मात्र दिशा देखील बदलली. खऱ्या तर पहा सलमान शेखने देखील सर आपण पाहिले तर या सीझनमध्ये पहा अतिशय कष्टाळू खेळाडू आहे. त्याही पलीकडे खऱ्या तर पंचच्या भूमिकेत देखील कित्येक दिवस मात्र या खेळाडूने टेस्ट क्रिकेटची सेवा देखील केलेली आहे आणि नेहमीच आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणणारा गोलंदाज आहे सलमान शेख. बिल्कुल एक बार फिर सलमान तयार आहे. बैकपुट जले कट करते हुए एक सुंदर तरीके से स्क्वायर कट का एक बार फिर क्लास दिखाते हुए गेंद बॉडी रन के बाहर जाते हुए करारा प्रहार. गेंद बॉडी रन के बाहर मिलेंगे रन चार तो बेड़ा होगा पार. दर्शित स्ट्रोक टाइमिंग बढ़ गया. थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर चले गए थे और बढ़िया तरीके से शरीर का संतुलन अच्छा था. रूम बना के खूबसूरती के साथ खेलते हुए ललित ने स्टार्ट किया. चौका आना बहुत जरूरी है क्योंकि पहली गेंद पर अच्छी तरह से रीड नहीं कर पाए थे. इस बार बहुत अच्छे से रीड करते हुए अच्छा शॉट बल्लेबाज की तरफ से. इस चौके के साथ ललित चार पर रन संख्या 4 रन बगैर किसी नुकसान के. सलमान यह सुंदर गेंद है. थोड़ा सा ऑकवर्ड एक्शन से खेलते हुए जिस तरह से टप्पा खाने के बाद उछालता गुंडे तौर पर टप्पा खिलाने के बाद गेंद की तरफ जा रही है. थोड़ा सा गेंद की तरफ नहीं थे ब्लाइंड स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज. अनुराग सर अनुराग मोहिते सर विनंती सर है अपने प्लेइंग 11 की याद जमा करा. कट करना चाहते थे टिप ऑफ स्टंप के बाहर है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. बढ़िया गेंदबाजी पहली गेंद लेकर देखे तो मिडल और ऑफ स्टंप पर थी. दूसरी थोड़ी ऑफ स्टंप के बाहर थी. रूम मिला था एक बार फिर स्टंप के अंदर चले गए और इसके बाद में ऑफ स्टंप के बाहर थोड़ा वेरिएशन कर रहे हैं. और सुनील सुमित आपने सही कहा था वेरिएशन करना पसंद करते सलमान और एक्सपीरियंस कैंपेनर है मेहनत करना वो पसंद करते हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सलमान तो राइट टर्म ओवर द विकेट. ऑन साइड पर खूबसूरती के साथ अपना पसंदीदा स्ट्रोक खेलते हुए पिकअप पुल फुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल गेंद बॉडी के बाद चेयर रनों के लिए जाते हुए सुंदर स्ट्रोक. टाइमिंग बढ़ गया है बेहतरीन तरीके से खेलते हुए. थोड़ा सा गेंद रडार में थी बल्लेबाज तैयार थे इस शॉट के लिए और बढ़िया बहुत बेहतरीन बल्लेबाजी ललित द्वारा. तर नक्कीच आपण पाहतो ललित ने देखील इथे मैदान पहा आक्रमण जे मैदान चढवले आणि पहा पॉवर प्ले मध्ये तुम्हाला इथे आक्रमण चढवणं गरजेचं आहे. चांगली सुरुवात इथे निश्चित अपेक्षित असणार आहे. ललित मैदानामध्ये पाहिले की जर आपण पाहतो स्ट्राईकवर इथे तयार असेल. सलमान की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. पावर प्ले का पहला ओवर प्रगति पर है. ये बेहतर है लाजवाब है बेहतरीन है. गेंद बॉडी लेके बाद 4 रनों के लिए जाते भी सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं. इस गेंद को खेल दिया था फ्रंट फुट पर सुंदर तरीके से लॉन्ग ऑफ बॉडी लेके बाहर 4 रनों के लिए दर्शक स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से खेले.
षटक क्रमांक 5 मध्ये तरी संपलेला चेंडू पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिले गेले तर गुलनजाने इथपर्यंत जिने पहा या पद्धतीने बॅटिंग अपेक्षित असणार आहे, कारण कुंभोडे टार्गेट देखील आहे आणि या मैदानावरती धावा होऊ शकतात। हे क्रिकेट आहे आणि चेन्नई पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे। त्याचबरोबर या मैदानावरती आपण पाहिले की जास्तीत जास्त धावा देखील इथे चेस झाल्यात। 12 चेंडूमध्ये 42 धावा या मैदानावरती चेस झाल्यात, 3 चेंडूमध्ये 18 धावा इथे चेस झाल्यात, 1 चेंडूमध्ये 3 धावा त्या देखील चेस झाल्यात। हे आहेतल्या मैदानाची खासियत, इथल्या या करंडकाची खासियत। जब पहिली गेंद गिरी वहां से ही पता चल रहा कि गेंद बहुत अच्छी तरह से दिखाई दे रहे बल्लेबाज को और जल्दी पिक कर पा रहे, विकेट अच्छे। और टूर्नामेंट का नाम देखिए, सिक्सर किंग युवराज करंडक 2021। अब इसका मतलब क्या, बहुत सारे छक्के चौके तो आने वाले, रन तो बनने वाले हैं, गेंदबाजों को मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी। 92 बनाए इसका मतलब ये नहीं कि आप सेफ हैं, कोई भी टोटल बड़ा नहीं होता, कोई भी टोटल छोटा नहीं होता। इसलिए एक बार फिर विकेट की तरफ जाना चाहिए। शुरुआत बहुत अच्छी हुई है बल्लेबाजों की तरफ से, खास करके शिवाजी मराठा वॉरियर्स का आगाज बहुत अच्छा हुआ है। तो नक्कीच आपण पाहतो शिवाजी मराठा खरे तर नाव मध्ये गेले, जर आपण पाहिले गेले तर शिवाजी मराठा छत्रपती शिवरायांच्या नावावर आपण खरे तर जाऊन पाहिले त्यांच्यामुळे या संघाचं नाव देखील आहे आणि त्यांनी खरे तर शून्यातून विश्व निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्या नावाला साजिल्याशी त्या नावाला सार्थाची कामगिरी आता देखील ते करणं अपेक्षित आहे। निश्चित आता गोलंदाजी मार्गवरती बदल झालाय, कसिप गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय। यावेळेला ऑन साईडला चेंडू खेळला जातोय, पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने, परंतु मिडॉनचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतोय। एकेरी धाव्याने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती 15 बिनबाद 15 धावांचा डोंगर आपल्यासमोर आहे। खूप चांगलं क्रिकेट आणि आता शिवाजी मराठा वॉरियर्स असं संघाचं नाव आहे। शिवबा लढला म्हणून हा मराठा घडला, इतिहास घडवायचा असेल तर मैदानात त्या मावळ्यांनासुद्धा लढावं लागेल। ही संघर्षाची लढाई आहे, या संघर्षाच्या लढाईमध्ये आता कशा पद्धतीने लढतात ते पाहणं उत्सुकतेचा विषय असेल। धावपलका धाबायत त्या 15 बिनबाद 15 धावांचा पाठलाग करत असताना शिवाजी मराठा वॉरियर्स। उजित्र मार करेल या दरम्यान पाहिजे शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय लॉंगॉन मध्ये आणि राजेश पवार इथे चेंडूच्या खाली, हा खेळाडू मात्र इथे चुकी करणार नाही। फलंदाज मात्र पास झालाय, धक्का क्रमांक पहिला ललित चरोपाने संघाला लागलेली पहिली ठेच। निश्चितच अतिशय सुंदर अषा प्रकारची गोलंदाजी केली गेली या षटकात, जर बघितलं तर सुरुवात खूप चांगली झाली आहे। बॅटिंग धावांचा पाठलाग करत असताना शिवाजी मराठा कप पाहिला होता, ज्यावेळेला 3-4 वर्ष सातत्याने कासिफला गोलंदाजी आणि त्याची लेंथ अँड लाईन चांगली असते। गेल्या मागच्या वर्षी त्याचा फिटनेस पर्यंत तो स्ट्रगल करत होता, या वर्षी तो फिट आहे आणि आता मात्र सुपर हिट अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय। पहिल्या षटकात जर बघितलं 14 धाबा आल्या, दुसऱ्या षटकात आतापर्यंत धाबा वाढत नाहीत, 15 धाबा एका गडाच्या मोबदल्यात। आणि ललितनं सुमित खूप चांगली फलंदाजी केली होती, दर्जेदार फलंदाजी केली होती, स्टार्ट चांगला केला होता। अशा वेळेला एक मोठी इनिंग येणं फार गरजेचं होतं आणि अशा वेळेला कासिफनं एक मोठा अडसर या ठिकाणी दूर केलाय, एक मोठा गडी बाद केलाय। नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये कासिफ देखील खूप अनुभवी खेळाडू आहे आणि पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त विकेट देखील घेणं महत्त्वाचं असतं। अलीकडच्या काळामध्ये देखील कालपासून पाहिलं गेलं तर भारतीय संघाचा देखील सामना झाला आणि पहा पॉवर प्लेमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार देखील आपण पाहत असतो आणि पॉवर प्लेमध्ये विकेट घेणं हे संघासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ती विकेट देखील मात्र पाहिजे मिळवली आहे। कासिफने चांगली गोलंदाजी म्हणेल, इथे अनुभव आज पणाला लावायचा आहे। नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल झालाय, तो आता लखन, यावेळी पहा मोठा फटका बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, लॉंग ऑफमध्ये चेंडू खेळला जाईल, चेंडू जो आता सीमारेषेच्या पार, हा चौकार। ज्यादा आगे रखने की कोशिश, इसका फायदा बल्लेबाज को मिला। ओवर पिच गेंद थी, सुंदर तरीके से गेंद को लॉफ किया, मिड ऑफ के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाती है। देखिए किस तरह से दाखल झाले, तो लखन तरार गेंदबाजी करना पसंद करते, ज्यादा आगे गेंद और बैक फुट पर, ज्यादा आगे नहीं गए, बैक फुट पर शॉट था सुंदर, बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को खेलते हुए बल्लेबाज, बॉल का बिट नीचे चला गया था लेकिन बल्ला गेंद की तरफ चला गया था। गेंदबाजी करेंगे तो आपको बल्लेबाज नहीं छोड़ने वाले। रन संख्या 19 एक विकेट के नुकसान पर, ये बेहतर लाइन है, 4 मीटर के अंदर गेंदबाजी, टप्पा थोड़ा सा चौथे पे, अच्छा चौथे स्टंप की तरफ है और टप्पा खाने के बाद उछाले ताकि बल्लेबाज ज्यादा आगे ना सोचे, यहां पर पीछे ना जाए। इसीलिए गेंद बहुत परफेक्ट गेंद है बल्लेबाज के लिए, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, उछाल भी है, गति भी है, परेशान हो सकते हैं बल्लेबाज। फिलहाल 19 एक विकेट के नुकसान पर, राइट हम और दो विकेट का सिप। एक बार फिर कंधों का इस्तेमाल किया था और बढ़िया तरीके से पीछे जो डॉन है गेंद को नहीं रोक पाए, गेंद तेजी के साथ ट्रबल होते भी 2 रन मुकम्मल। इस बार अच्छी बात बल्लेबाज के लिए यह थी, कदमों का इस्तेमाल किया लेकिन गेंद के पीछे तक नहीं पहुंचे। आप जल्दी निकले, गेंद डिलीवर होने से पहले आप निकलेंगे ना तो गेंदबाज को मौका मिलेगा। इन्होंने शोल्डर का इस्तेमाल किया और थोड़ा सा पीछे, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। 21 एक विकेट के नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति पर है। फर्स्ट एड बॉक्स नक्कीच आपण पाहिले, त्या विनंती करेल 12 खेळाडू
फर्स्ट एड बॉक्स घेऊन खेळाडूसाठी जायचंय. आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे. या दरम्यान पाच शॉट पेचंड होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. राजेश पवार इथे खूप दूरवरती आहे. चेंडू पोहोचलाय. वन बाउन्स सी मारच्या पार. हा चौकार पहिले बेहतर था लेकिन इस बार ज्यादा छोटे गेंद पहले बाउंस डालने की कोशिश. हुक किया सुंदर तरीके से स्क्वायर लेग बॉडी लेग की तरफ. और मैदान के अंदर मेडिसिन की जरूरत है. रन संख्या अगर देखे तो 25 रन एक विकेट के नुकसान पर दो ओवर का खेल समाप्त होता हुआ. साझेदारी सीमित पनप रही है मैदान के अंदर. थोड़ा बीच में स्ट्रगल भी किया. कुछ अच्छे हमने देखे हैं इवेंटफुल ओवर की समाप्ति भी. तो नक्की सर्वन पर चर्चा करत आहोत. पाहिलं तो छोटा सा खेळाडू दुखापत झालेला आहे. फर्स्ट एड बॉक्सची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळ खेळ म्हटल्यानंतर आपण पाहतो दुखापत हे ठरलेलं समीकरण असतं. स्पर्धा चर्चा करूत आपण या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल. खऱ्यातनं ज्यांच्या नावारोपणे क्रिकेटची स्पर्धा चालू आहे, ज्यांचं योगदान खऱ्यातनं भारतीय संघासाठी, ज्यांनी भारतीय संघाला अगदी अंडर 60 असेल, अंडर 90 असेल, त्यानंतर T20 वर्ल्ड कप असेल, त्यानंतर भारतीय विश्वचषक अगदी वर्ल्ड कप देखील असेल, अशा कित्येक स्पर्धा जिंकून देणारा खेळाडू सिक्सर किंग युवराज सिंग ज्यांच्या नावावरती षटकारांचे रेकॉर्ड किती आहेत, अशा खेळाडूच्या नावावरती असणारी क्रिकेटची स्पर्धा. टॉस साठी झाला कॅप्टन. मृत्युंजय कोथरूड संघ शेवटचा पुकार असणार आहे टॉससाठी. या मृत्युंजय कोथरूड संघ टॉससाठी यायचे कॅप्टन. कौन बोल सकता है 2011 का वर्ल्ड कप और कॉन्ट्रीब्यूशन युवराज सिंह का शानदार. चौथी नंबर पर अगर देखें तो हमारे लिए भारतीय टीम के लिए ओडीआई के निकास करके मैं बताना चाहता हूँ, प्रॉपर खिलाड़ी थे. गेंदबाजी, बल्लेबाजी, अगर दबाव होता था तो वहाँ एक बार साझेदारी, सारी चीज़ें. और एक बार फिर T20 की बात करें तो 2007 जो एक बार फिर वो वर्ल्ड कप कौन भूल सकता है, ब्रॉड के खिलाफ इन्होंने 6 छक्के जड़े. तो बहुत सारी कहानी है लेकिन हम ज्यादा फोकस मैच की तरफ भी रखेंगे. नक्कीच नक्कीच आपण पाहिलं आणि सर या स्पर्धेबद्दल खरं ज्या खेळाडूची आपण दहशत आपण पाहिली संपूर्ण जगामध्ये होती, त्या खेळाडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. सिक्सर किंग युवराज सिंग म्हणून युवराज सिंग सरांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. म्हणजे ही क्रिकेटची स्पर्धा गतवर्षी देखील ते मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होणार होते. कोरोनाच्या काळामध्ये ते मात्र ही स्पर्धा होऊ शकली नाही. परंतु या सीझनमध्ये आपण पाहतोय मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये देखील क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन झालंय सर. पण इसके बाद आपण एक बार फिर मॅच सुरू होतो बा, घडी की तरफ फोकस होना चाहिए. फाइनल वार्निंग अजित पुत्रन सर, लीजेंड खिलाड़ी है. डिसिप्लिन का दूसरा नाम अजित पुत्रन है और मजा आएगा. एक बार फिर ये वार्निंग दी गई है, पहली वार्निंग है. 25-1 गेंदबाजी में परिवर्तन होता था. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सनी. ओ बढ़िया गेंद टप्पा थोड़ा सा गया, एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर था. गति परिवर्तन किया गया था और बैकफुट पर जाके ऑन साइड की तरफ बड़ा शॉट खेलना चाहता, स्वॉक स्विप खेलने की कोशिश. सुंदर गेंदबाजी का वो था. देखिए कितना ऑफ स्टंप के बाहर चले आए थे. 92 रनों की जरूरत है. रन संख्या 25 रन एक विकेट के नुकसान पर शिवाजी मराठा वॉरियर्स. और जैसे कि आपने एक जो बात इसके ऊपर चर्चा करेंगे लेकिन मैच का जो फोकस है वो नहीं छोड़ेंगे. बीच में समय मिलेगा तो इसके ऊपर जाएंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. सनी गेंदबाजी करेंगे. सनी ऑन मनी. पहली गेंद अगर देखें तो सही ठिकाने पर थी. बल्लेबाजों की तरफ बात करें तो लखन ऑन स्ट्राइक. यावेळी पहा अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होईल. बॅटवरती चेंडू आपण पाहतो मैदानात येऊ शकला. इथे पहा क्रीजचा वापर केला. क्रीजचा वापर करून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न देखील मैदानात झाला. पंचांनी आपल्या आपण पाहतो इथे फेटाळून लावली. खरं तर पंचाकडे मागणी करण्याचा अधिकार मात्र खेळाडूंना नाहीये. बिलकुल ये सारी चीजें है. अंपायर अगर ये करेंगे तो एक्सपीरियंस कैंपेनर है. अजित पुत्रन एक बड़ा नाम है टेनिस जगत का. एक बार बल्लेबाज के तौर पर या खिलाड़ी के तौर पर अगर देखें तो एक बार फिर बहुत बड़ा नाम है. और अंपायर के तौर पर भी बोलते यार यावेळी पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु गोलंदाजाचं इथे कौतुक करेल. फलंदाजाच्या माइंडचं रीड करून गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानात सुरू असेल. सनीच्या माध्यमातून लागोपाठचे 3 चेंडू टाकले. 3ही चेंडू मैदान डॉट. सुमित परेशानी है कि गेंद डिलीवर होने से पहले इनका ट्रिगर मूवमेंट चल रहा है. ट्रिगर मूवमेंट का एक बार फिर मैं आपको जरूर बताऊंगा. इनके पैर चल रहे गेंद डिलीवर होने से पहले, तो वो थोड़ी परेशानी है. इसलिए गेंदबाज को वक्त मिल रहा है और इसीलिए एक बार फिर इतना दूर जाने के बाद स्विच इट करने की जब कोशिश कर रहे हैं तो उनके उनसे दूर डालने की कोशिश कर रहे हैं. यावेळी पैसे शॉर्ट पिच होता. ऑन साइड मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. परंतु परफेक्ट बॅटवरती मात्र चेंडू येऊ शकला नाही. लॉंग ऑफच्या मधोमध खेळकुळ चेंडू असेल. चेंडूची ते फेकी होईल. धावाची संधी देखील मैदानात असणार आहे. परंतु 2 धावा तर इथे मैदानात घेतल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या असणार आहे ते आता 27 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. एक फलंदाज मैदानामध्ये बाद आहे. इथे कुठेतरी आता गिअर चेंज करणं देखील गरजेचं आहे. इथे कुठेतरी चौकार षटकार येणं अपेक्षित आहे कारण खूप मोठं टार्गेट देखील डोळ्यासमोर उभं आहे. सनी पहिली बंद रेस, पहिली को जल्दी सुधारा होगा नाही तो परेशानी हो सकती है. अच्छा वेरिएशन कर रहे हैं. विविधता के साथ गेंदबाजी करते हुए सनी यावेळी पायचा मैदानामध्ये स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. यावेळी पहा एक चांगला टायमिंग, एक चांगला मिडल. चेंडू जाईल
मारच्या पार हा षटकार बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ मच नीडेड सिक्स फॉर द बैटिंग साइड बहुत ही जरूरी है छक्का था थोड़ा ऑफ टाइम के बाहर चले गए देखिए एक बार फिर और ऑफ ब्रेक गेंद थी अंदर की तरफ आई और विद द स्पीड मैं कहूंगा जिस तरह से इस गेंद को खेला गया ऑन साइड पर कितने परिवर्तन करना चाहते हैं लेकिन ज्यादा छोटी गेंदबाजी बल्लेबाज के लिए बहुत वक्त मिला इस गेंद को खेलने के लिए षटकार खेळून काढला जाईल आणि या फटक्यांची गरज आहे या फटक्यांची अपेक्षा देखील असणार आहे आणि ते फटके या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा त्या सनी इथे तयार असेल उजतने ते मारा करतो एक चांगली गोलंदाजी इथे पहा सफल झाला सफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न चेंडूने घेतला इथे शरीराचा वेग धावपाची संधी देखील असणार आहे पंचाने अपील मात्र इथे फेटल लावली एक सिंगल घेण्यामध्ये यश आले लेग बाय शेरोपण सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक देखील आपण मैदानामध्ये पाहतोय संपलं गेले ते तिसरं तीन षटकांचा खेळ ते संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा येत्यात 34 धावा समीकरणाकडे मी घेऊन जाईल तुम्हाला इक्वेशन जर आपण मैदानामध्ये पाहिलं 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 58 धावींची गरज आहे काय समीकरण मैदान असेल सर काय मैदानामध्ये आता काय करावं लागेल आता चौकार षटकार खेळावे लागतील कुबे का पाणी बहुत गहरा आहे निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी मशक्कत करनी पड़ेगी ऐसा नहीं कि 18 गेंदे 58 चाहिए तो मैच समाप्त हुआ एक बार फिर मैच बन सकता है आपके पास विकेट बचे हुए हैं और एक तरफ बल्लेबाज की बात करें तो जॉनी जैसे बल्लेबाज हैं लखन जैसे बल्लेबाज हैं थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं 18 गेंदे 58 रनों की जरूरत है टिंगरे सरकार मृत्युंजय कोथुड़ के बीच अगला मुकाबला होगा बारामती वॉरियर्स और पंडू भोसले 11 तीसरा मुकाबला और सूरज दत्ता निंबाळकर धानोरी स्पोर्ट क्लब के बीच चौथा मुकाबला लेकिन आज मजा आएगा चला फ्रांसिस चला पानी घेऊन जा आपण तीन षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक ब्रेक ठेवलेला आहे त्यामुळे दोन्ही संघातील 12 खेळाडूंना विनंती असणार आहे तुमचा अतिरिक्त खेळाडू हा कंपल्सरी पाणी घेऊन जायचंय तर पहा जाऊया मॅच दिसून पुन्हा मी तुम्हाला सामना जर आपण मैदानात पाहिलं तर अतिशय जबरदस्त मॅच इथे मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही संघ इथे मैदानामध्ये लढत आहेत दोन्ही संघ संघर्ष देखील इथे मैदानामध्ये करत आहेत दोन्ही संघ समोरासमोर तर मैदानामध्ये भिडलेत पहिला सामना जर आपण मैदानामध्ये पाहिले तर एक्वाग्लिज यांच्या विरोधात शिवाजी मराठा या दोन संघांमध्ये असणार हा सामना 6 षटकाचा सामना आहे 18 चेंडू शिल्लक आहे तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता 58 धावींची इथे गरज आहे खरं तर प्रश्न सर आपण पाहायला गेलं तर यहासे अभी दिल्ली बहुत दूर आहे बिल्कुल एक बार फिर टोटल अगर देखें तो रनों का अंबार अभी भी है सामने लेकिन एक अच्छा ओवर मोमेंटम दे सकते हैं आपको उम्मीद को नहीं छोड़ना है शोल्डर डाउन नहीं होने चाहिए जिस तरह से मुकाबला इस मैच को अभी भी पकड़ के रखने की जरूरत है बल्लेबाजी करने वाले टीम के लिए शिवाजी मराठा वॉरियर्स के लिए अच्छी बात क्या सामने अच्छी गेंदबाजी मैं समझ सकता हूँ अच्छी बात इन्होंने ज़्यादा विकेट नहीं खोए अभी भी बल्लेबाज बहुत सारे हैं एक अच्छी सजा दी 18 गेंदों में 58 चाहिए टोटल बहुत बड़ा है एक बार फिर आएगा मजा गेंदबाजी में परिवर्तन डॉन को मौका मिला है अब गेंद में स्टंप स्ट्रोक गेंद के नीचे आने की कोशिश तो कर रहे हैं और ले लिया कैच डॉन आने से एक बार फिर खेल में बदलाव बहुत बड़ा शिकार कर दिया इस बार बल्लेबाज बैक टू द पैवेलियन जाते हुए लखन डिपार्ट गॉम सुंदर गेंदबाजी डॉन मैंने कराड़ के उदय गुजर चषक में डॉन को मैंने देखा था उनने कर्तव्य किया था अभी नहीं बताऊंगा सही समय पर इसके ऊपर भी चर्चा होगी आपको भी मालूम है क्या करते हैं अगर ज्यादा खुश होते डॉन तो खुद को नहीं रोक पाते हैं बहुत बेहतरीन तरीके दो तीन बार तो मैंने सुना है कि इस तरह से इन्होंने पिछले 4-5 सालों से किया है एक बार मैंने देखा है बहुत ही इंटरेस्टिंग खिलाड़ी है और मैच के अंदर इन्वॉल्व होते हैं तो नक्कीच नक्कीच जब वाले तर ते आनंद साजरा करता ते मात्र त्यांचा आनंद खरं आज आनंद साजरा करता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं गेलं तर लोक आनंद लपवतात आणि दुःख जास्तीत जास्त साजरा करतात परंतु हा खेळाडू थोडासा वेगळा आहे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी रंगत आली मैदानामध्ये हाय वोल्टेज सामना झाला आणि या खेळाडूने जर काही वेगळं करून दाखवलं या खेळाडूने स्वतःला जर चांगला विजय मिळून दिलं तर हा खेळाडू मात्र स्वतःला रोखू शकत नाही असा हा खेळाडू आहे बिलकुल एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे 17 गेंदों का खेल से 58 रनों की जरूरत है काटवील के लिए स्पेशलिस्ट है काटवील करते हैं जैसे कि डांस अगर डांस कॉम्पिटिशन होती है वहाँ काटवील हम ज़्यादा देखते हैं लेकिन क्रिकेट के मैदान पर इनका भी जलवा होता है बल्लेबाज की बात करें तो नए बल्लेबाज गणेश आए हैं 17 चंडू 58 धावा से समीकरण है प्रेक्षक ने विनंती है दो गज की दूरी मास्क पहनना है बहुत जरूरी जब तक नहीं दवाई तब तक नहीं ढिलाई यावेळी पहा मोठा फटका देखील करण्याचा प्रयत्न देखील इथे मैदानावर होईल पहा यावेळी चांगला टायमिंग होता चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर हा दणदणीत षटकार
जॉनी के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, एक बार फिर मिडल ऑर्डर लेग स्टंप के ऊपर गेंद थी और कलात्मक स्ट्रोक फ्लिक किया था ऑनसाइड की तरफ, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद। विकेट गिरने के बाद दबाव बन रहा है तो उसको कम करने के लिए आपको वो रन तो चाहिए, रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है। 16 गेंदे 52 रनों की जरूरत है और यहाँ से थोड़ा सा कॉन्फिडेंस जॉनी का भी बढ़ जाएगा। तो नक्कीच आपण पाहिले तर आपण पाहिलं चर्चा केली की कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण पाहतोय कोरोनाचं संकट देखील आता पुन्हा एकदा आपल्या अवतीभोवती फिरताना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर खात्याने या स्पर्धेचं देखील आयोजन होत असताना शासनाच्या नियमांचं पालन आपण या स्पर्धेचं आयोजन करतोय। शासनाचे नियमांचं पालन देखील या ठिकाणी केलं जातंय। ज्यांना ज्यांच्याकडे कोणाकडे मास्क नसतील तर विनंती असणार आहे, आपल्याकडे मास्क उपलब्ध आहेत, मास्क घेऊन जा, कारण मास्क हे खऱ्या अर्थाने खिशात ठेवण्यासाठी नसतात सर, मास्क हे तोंडात लावण्यासाठी असतात, त्याचा देखील तुम्ही वापर करा। आणि पहा जबरदस्त बॅटिंग, चंडू मात्र पोहोचेल मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर, हा षटकार बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर ठेवण्यासाठी वापर करा। आणि पहा जबरदस्त बॅटिंग, चंडू मात्र पोहोचेल मिड विकेट। दोन षटकार इथे मैदानात खेळून कडले गेले आणि पहा डॉन वरती चढलेलं आक्रमण आहे। यावेळी पुन्हा एकदा पहा शॉर्ट पिच चेंडू होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल, ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण, राजेश पवारचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सर, काय एफर्ट लावलाय पहा। बिलकुल, इस जो की फील्डिंग को दोबारा देखने की जरूरत है, ऊपर से जा रहे थे गेंद, वो नीचे देख रहे थे कि क्या एक बार मैं कंट्रोल कर सकता हूँ, कंट्रोल कर सकता हूँ। प्रेजेंस ऑफ माइंड, बहुत अच्छी तरह से छलांग लगाई और उस गेंद को रोक लिया। आक्रमण है ये रन बहुत शानदार, इंडियन प्रीमियर लीग में इस तरह से ऊपर चले गए आंसर की तरफ, खेलते हुए खिलाड़ी कासिफ मौजूद है बाउंड्री लाइन पर डीप मिड विकेट पर। जब तक इस गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर बहुत तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 49 दो विकेट के नुकसान पर और जीतने के लिए 92 रनों की जरूरत, अभी भी बीच में फासला बना हुआ है और शानदार क्रिकेट बल्लेबाज थोड़ा सा लड़ रहे मैदान के अंदर, मैच को नहीं छोड़ा, यह अच्छी बात है, शोल्डर डाउन नहीं है। डॉन के ऊपर थोड़ा सा हमला हुआ विकेट प्राप्त करने के बाद। 13 गेंदों का खेल फिलहाल शेष है, दबाव बिल्कुल है इनके ऊपर और 49 दो विकेट के नुकसान पर बने हैं। अभी भी देखिए यहां से दो ओवर का खेल आना बाकी इस गेंद के बाद। पिंडिंग देखिए एक गली की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ ऑफ साइड पर उड़ाया बहुत सुंदर तरीके से, शानदार स्ट्रोक, तालियां बजाने का मौका मिलेगा, एक्सलेंट। त्या खेळाडूवर तुम्ही जर टार्गेट केलं, जे चांगले गोलंदाज त्यांना तुम्ही टार्गेट केलं, निश्चित तुम्ही विजयाच्या उंबड्यावरती विजयाच्या दारात उभे राहणार आहात। आणि त्या मध्ये मैदान पहा, इथे बॅटिंग देखील सुरू आहे, जबरदस्त बॅटिंग इथे मैदानामध्ये करतोय तो। आता मैदानाच्या मध्ये जॉनी आणि दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिले तर गणेश, ही दोन्ही खेळाडू मैदानामध्ये पहा जबरदस्त आक्रमण देखील इथे चढवत आहेत। जॉनी मैदानामध्ये जर आपण पाहिलं, सलामीला आला, एका बाजूने तो खिंड लढतो, एका बाजूने तो झुंजतोय, एका बाजूने तो लढतोय आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा येईल सनी। सनी बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। जॉनी ऑन स्ट्राइक, ओ दर्शनीय स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया है, तालियां बज रही है, एक बार फिर मैदान के अंदर शुरुआती की क्या धमाकेदार। मैं
मिड विकेट लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री रन पर सनी की अगली गेंद। अब आप खेलते हुए बहुत खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है और यह कैच ले लिया सनी ने, विकेट लिया, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ। आकाश और गणेश ने एक छोटी इंपैक्टफुल पारी खेली, मोमेंटम बनाया अपनी टीम के लिए। एक बार फिर बड़ा शॉट खेलने का प्रयास किया गया था लेकिन टाइमिंग इतनी अच्छी नहीं थी, खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया और लॉन्ग ऑफ पर एक अच्छा कैच, सनी को विकेट मिला। कमबैक करने के लिए विकेट बहुत जरूरी। टिंगरे सरकार और मृत्युंजय कोथरू टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज रेडी रहे अगले मैच के लिए। नाउ रिमेनिंग 9 डिलीवरीज एंड नीड 30 रन टू विन दिस मैच। दैट्स वेरी गुड बैटल गोइंग ऑन हियर बिटवीन बैट एंड बॉल। ओहो तारामंडल में गेंद, पक्का 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 और ये लगा शानदार छक्का। जब जब मिलेगा मौका तब तक आएगा एक बार फिर चौका छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग, सुपर हंगेला छक्का। ओहो तारामंडल में गेंद, पक्का 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 और ये लगा मैदान के अंदर रिच वाइड भी देखा जाएगा, कितने करीब से जा रहे, कितना बाहर आए, वो सारी चीजें देखी जाएगी। 7 गेंदे और जीतने के लिए 24 चाहिए। स्ट्राइकर पंजौनी और गेंदबाजी करने के लिए सनी, क्या एक बार फिर ये बैटल है। फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात। अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा, काफी दूर चली गई थी ऑन साइड पर। चेक क्या हुआ था, गति परिवर्तन करना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए गेंद और ज्यादा घूमी है, ज्यादा स्विंग मिला। इसलिए देखिए ये नजर आप टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से भी देख सकते हैं, इसीलिए व्हाइट बॉल का इशारा अजित पुत्रन इनकी तरफ से होता हुआ। 7 गेंदे और 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आने वाली गेंदे 7 है, 23 रनों की जरूरत है शिवाजी मराठा वॉरियर्स। और एक्वा ग्लीज की बात करें तो एक विकेट की तलाश में रहेंगे, सनी किस तरह से फिनिश करते देखने वाली बात है। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, ये इन स्विंग कर सकते, आउट स्विंग कर सकते दोनों। एक बार फिर इनके उंगलियां देखिए, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर, बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। बिंदी के साथ ओवर की समाप्ति हुई है, रन संख्या 69, 3 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खेल से 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते नितेश उर्फ बंटी बकवडे, सुनील रेड्डी, सूरज गायके, हेमंत लोखंडे, दिनेश शिंदे आणि भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून एक मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। और पहिलाही मॅच आज के दिन के तीसरे दिन का पहिलाही मॅच अगर देखे तो रोचक तरीके से आगे बढ़ रहा है और इस तरह के मुकाबले देखने के लिए ही दर्शक आते हैं। निर्णायक ओवर कासिफ संगम को मौका मिलेगा, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल जॉनी के ऊपर निगाह रहेगी, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, सेट बल्लेबाज है कासिफ की। इस ओवर की पहली गेंद,
ओ बढ़िया गेंदबाजी और विकेट के लिए जाएंगे क्योंकि जॉनी अपने पास स्ट्राइक लेना चाहते थे। विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, 5 गेंदे, कई सुनने की जरूरत। के बाद उछालता बल्लेबाज पोजीशन नहीं बना पाए, गेंद को रीड नहीं कर पाए हैं, तो इसीलिए विकेट गिरता हुआ। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के, योगेश। जॉनी मैदान के अंदर है तब तक टाइगर जिंदा है, मैच बनेगा, उनके ऊपर एक बार फिर निगाहें हैं, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। दूसरी तरफ से कासिम की बात करें, एक बार कासिक संगम एक्सपीरियंस कैंपेनर है, स्लॉग ओवर स्पेशलिस्ट माने जाते हैं, लेकिन अग्नि परीक्षा इसलिए होगी क्योंकि सामने सेट बल्लेबाज है, आंखें जम चुकी है। फिलहाल 5 गेंदे 23 रनों की जरूरत है। राइट अप ओवर द विकेट। अब हमें खेलते हैं लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी मौजूद, दैट शुड बी टेकन। यस इट इज, कासिम संगम ने इस मैच में जान डाली है और एक विकेट मिलता हुआ गॉन। आइए 5 गेंदे 23 रनों की जरूरत है। राइट अप ओवर द विकेट। शिवाजी मराठा वॉरियर्स के लिए क्या इनके लिए क्या नया हीरो आएगा, देखने वाली बात है। जिस तरह से आज बहुत ही अच्छी पारी खेली जॉनी ने, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, लेकिन फिनिश नहीं कर पाए हैं। पहले छक्के चौकों की बौछार, जोरदार प्रहार, वार व्यवहार, लेकिन मिला विकेट, आया पलटवार, मैच में एक बार फिर पलटवार था। 4 गेंदे 23 है, इसका मतलब हर गेंद के ऊपर आपको छक्का चढ़ना है। थोड़ी देर के बाद टॉस भी होने वाला है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज या नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। लोकेश, लोकेश ऑन स्ट्राइक, 4 गेंदे 23। ऑनसेट पर खेलना चाहते थे शपलों के, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं है, गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा, दोपहर का खाना चल रहा है, खाने की सुगंध मुझे भी आ रही है, और बीच मैदान पर एक्वाग्लीज चिकली को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। बिल्कुल एक बार फिर अच्छी के गेंदबाजी का सिबत, पिछले 3 गेंदों की अगर कहानी देखे तो 2 विकेट और एक सिंगल आया है, इसका मतलब 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है, 22 रनों की जरूरत है। पलटा बिल्कुल इस वक्त एक्वाग्लीज चिकली का भारी है। महेश कालूजे पाटिल बहुत खुश। राइट अप ओवर द विकेट। काशी संगम स्ट्रोक तो अच्छा है, करारा प्रहार, गेंद एक बार फिर गोली की रफ्तार के साथ मोलिना की तरफ जाएगी, बिल्कुल नहीं रुकने वाली। 4 रन, दर्शनीय स्ट्रोक आता हुआ, मैग्निफिसेंट स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया। एक बार फिर देखिए, ऐसा लगा कि घास को आग लगाती हुई गेंद मोलिना की तरफ चली गई, क्योंकि इस तरह कवर कवर पॉइंट पर खिलाड़ी है, बीच में जो फासला था उस फासले को चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ विकेट के बाहर। 2 गेंदे 18 रनों की जरूरत है। स्ट्रोक अच्छा था, टाइमिंग बढ़ गया, खिलाड़ी है उनके पास कोई के साथ मौका की तरफ जाएगी, बिल्कुल 2 गेंदे 18 रनों की जरूरत है शिवाजी मराठा वॉरियर्स को यह मुकाबला जीतने के लिए। एक्वाग्लीज चिकली की बात करें तो जीत की दहलीज पर है। एक्सलेंट बॉलिंग की दहलीज पर है, सुपर बॉलिंग, क्या कमाल की गेंदबाजी की, टिप ऑफ फ्रेम के बाहर। एक बार फिर वो बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन इस बार ऑनसाइड की तरफ रन बटोरना चाहते थे। 1 गेंद 18 रनों की जरूरत है, और पहले मैच में एक्वाग्लीज चिकली टीम ने शानदार प्रदर्शन किया है। वरद स्पुट लुनावना एंड टिंगरे सरकार धानु रिप्रेजेंट सिक्सर किंग युवराज करंडक 2021 बाउंसर है और व्हाइट बॉल का इशारा होगा। दोनों अंपायर के एक्शन देखे एक बार फिर टाइमिंग इनका बहुत अच्छा था। कंधों को इस्तेमाल करने की कोई जरूरत नहीं, नॉर्मल गेंदबाजी करने की कोशिश करके तो भी फायदा ही होगा। 1 गेंद 17 रनों की जरूरत है, 17 का मतलब खतरा है, बिल्कुल इस वक्त शिवाजी मराठा वारिस के लिए खतरा है, हार का खतरा है। जीत की दहलीज पर एक्वाग्लीज चिकली की टीम, आज अच्छा प्रदर्शन। ये नॉर्मल गेंदबाजी, व्हाइट बॉल का इशारा, ज्यादा एफर्ट लगाने की कोशिश कर रहे हैं और इसीलिए थोड़ी परेशानी होती भी। टिंगरे सरकार के कप्तान और मृत्युंजय कोतरू टीम के कप्तान ऋषि जोशी पहुंच चुके हैं। ऋषि जी आपका स्वागत है। दोनों तरफ से कप्तान तैयार है।
और इसी के साथ यह मुकाबला एक्वाग्लिच चिकली टीम ने जीत लिया। कॉन्ग्रेचुलेशन। लाइन में आपको आना है, जो मैदान के अंदर जो खिलाड़ी वो लाइन में यहाँ आएंगे। ऑन स्क्रीन भी ये सारा नज़ारा देखिए, जिस तरह से आज सागर ने 66 रनों की शानदार बल्लेबाजी की 26 गेंदों का सामना करते हुए, और राजेश ने बनाए 17 रन। लखन ने जो गेंदबाजी की बहुत अच्छी गेंदबाजी करने का प्रयास किया, लेकिन जॉनी की 39 रनों की एक जबरदस्त पारी आपने देखी है। सेलिब्रेशन के लिए थोड़ा सा गाना लेते, गाने के साथ वापस आते हैं और चलते हैं अगले मुकाबले की तरफ। आइए डीजे। तूफानी बल्ला जोरदार हल्ला, कौन जिंकना रीते, सिक्सर किंग युवराज सिंह करंडक चा मजबूत किल्ला। आपल्या अद्वितीय कामगिरीतून आपल्या भारताला क्रिकेट विश्वामध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचवणारे कार्यकर्तृत्वान व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय खेळाडू सिक्सर किंग मान्य युवराज सिंह यांच्या नावाने वरद स्पोर्ट्स लोणावळा व टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 पर्व दुसरे। आलेल्या सर्व संघांचे पंच समालोचक देणगीदार मान्यवरांचे खेळाडूंचे तसेच क्रिकेटच्या या खेळात जाण आणणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। स्वॅग से करेंगे सबका स्वागत। थँक यू सर। चला तर यानंतरचा होणारा सामना जो मैदानात असणार आहे, सामन्याचा मार्गदर्शक आपण किताब देणार आहोत आणि सामन्याचा मार्गदर्शक किताब देण्यासाठी मी आमंत्रित करेल सामन्याचा मार्ग मॅच आपण किताब देणार आहोत। विनंती असेल या सामन्याचा मार्ग मॅच किताब देण्यासाठी जयवंत मेने अर्थात आमचे अप्पा, त्याचबरोबर वॅली डिसुजा सरांना विनंती असेल आपण या सामन्याचा मार्ग मॅच किताब घेण्यासाठी यायचे। सामन्याचा मार्ग मॅच आपण देणार आहोत, तत्पूर्वी पहिला टॉस घेऊ आपण। स्वर्गीय बाबा मेने प्रतिष्ठानचे असणारे संस्थापक जयवंत मेने अर्थात आमचे अप्पा यांच्या शुभास्ते आणि त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डिसुजा यांच्या शुभास्ते समजा टॉस करतोय। युवराज सिंग करंडकच्या या क्रिकेटच्या स्पर्धेला एका उंची